नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरील पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सीच्या सर्व लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए ओचा रिझल्ट तुम्ही आत्तापर्यंत पाहिला असेल आणि त्याचं मेरिटही तुमच्या कॅटेगरी वाईज किती लागलेला आहे याचा एक अंदाज तुम्ही घेतला असणार आहे तर आता या रिझल्ट लागल्यानंतर एक गोष्ट मात्र आयोगाने पॉझिटिव्ह आणि विद्यार्थ्यांच्या हिताची केली हे लक्षात आलेलं आहे आणि हीच सेम गोष्ट एस टी आय आणि पी एस च्या रिझल्ट मध्ये रिपीट व्हावी अशी आयोगाकडून अपेक्षा या गोष्टीमुळे कट ऑफ वरती सुद्धा चांगला पॉझिटिव्ह परिणाम होणार व विद्यार्थ्यांना शंभर टक्के फायदा होणार आणि आता दुसरा प्रश्न सगळ्यात मोठा विद्यार्थ्यांच्या मनात उभा राहिला आहे की एस टी चा आणि पी एस चा रिझल्ट केव्हा लागेल या दोन गोष्टी बद्दल आपण व्हिडिओ मध्ये माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चाणक्य एज्युकेशन प्लॅटफॉर्म या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती लवकरात लवकर अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा आता जरा नीट लक्ष द्या हे पहा एम पी एस जेवढ्या जागा निघतात ऍड जेवढ्या जागांची निघते तर पूर्व परीक्षा झाल्यानंतर त्याच्या बारा ते पंधरा पट लोकांना मेन्ससाठी घेतलं जातं बरोबर आहे असं एक एम पी एस रूल आहे पण त्यामध्ये आता वर्षी काय झालेलं आहे पहा रिजल्ट रिझल्टमध्ये ए एस ओच्या जागा किती होत्या सदुसष्ट जागांसाठी ही जाहिरात होती पण आयोगाने ज्यावेळी फ्रीचा आत्ता रिझल्ट लावला तर किती कॅन्डिडेट्सला के पास केलेला आहे म्हणजे मेन्सला इलिजिबल केलेलं आहे बाराशे चौऱ्याहत्तर जणांना इलिजिबल केलेलं आहे म्हणजे इथे पहा आयोगाने विद्यार्थ्यांना संधी दिलेल्या आहे एका पदासाठी एकोणीस जणं इथं मेन्ससाठी घेतलेली आहेत विद्यार्थ्यांनाच हा फायदा आहे बरं का म्हणजेच एकोणीस टक्के झालेला आहे आता आणि आता समजा आपण पी एस आयसाठी कन्सिडर केलं आता या जाहिरातीमध्ये पी एस आयसाठी किती जागा आहेत साडेसहाशे जागा आहेत ओके आणि जर त्याच्या एकोणीस पट लोक घेतले तर त्याचं कॅल्क्युलेशन येतं आहे बारा हजार तीनशे पन्नास आता आयोगाने जर हेच रिपीट पी एस आयच्या रिझल्टला केलं तर बारा हजार तीनशे पन्नास लोकं क्वालिफाय होतील मेन्सला या गोष्टीमुळे कट ऑफ कमी लागण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत आता एस टी आयचं पहा एस टी आयच्या टोटल जागा किती आहेत एकोणनव्वद आणि एकोणनव्वद जर आपण एकोणीस पट केलं तर सोळाशे एक्क्याण्णव विद्यार्थी एस टी आयची मुख्य परीक्षा देऊ शकतील आहे का नाही मोठी संधी आता हे ए एस ओच्या रिझल्टला जे एकोणीस पटचा आयोगाने कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते एस टी आय आणि पी एस आयच्या मेन्सलासुद्धा आयोग करेल ही अपेक्षा आहे आणि आता दुसरा प्रश्न हा आहे की एस टी आय आणि पी एस आयचा रिझल्ट कधी लागेल फ्रीचा हे पहा विद्यार्थी मित्रांनो कंबाईन ग्रुप बीची तिन्ही पदांसाठी कॉमन पूर्वपरीक्षा झालेली आहे आता जागा जर आपण कॅल्क्युलेट केल्या तर सगळ्यात कमी ए एस ओच्या होत्या नंतर एस टी आय आणि नंतर पी एस आय त्यामुळे आता मेन्स देणारे पण विद्यार्थी अशाच प्रपोर्शनमध्ये असणार पी एस आयचे मेन्स देणारे जास्त असणार नंतर एस टी आय आणि नंतर ए ओ आता एस टी आय आणि पी एस आयसाठी त्याचा कट ऑफ लो लागेल आणि विद्यार्थीसुद्धा जास्त मेन्स देणार आहेत एस टी आय आणि पी एस आयसाठी तर बारा हजारच्या वर तो आकडा आहे त्यामुळे तो रिझल्ट आता येत्या एक दोन दिवसात जाहीर व्हायला काहीच हरकत नाही आहे आणि तुम्हाला तो रिझल्टसुद्धा लवकरात लवकर पाहायला मिळेल पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रिझल्ट रिझल्टच्या दिवशी लागेल आयोग आयोगाची पेंडिंग कामं क्लिअर करत आहे आपण आपलं काम करतोय का आपण आपल्या कर्तव्यामध्ये कमी पडायला नको त्यात मात्र कामचोरपणा करू नका आपलं जे मूलभूत कर्तव्य आहे एम पी एस सीच्या प्रवासात एंटर केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचं मूलभूत कर्तव्य आहे डेली न चुकता फुल कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करणे तो तुम्ही करायला हवा रिझल्ट तुम्हाला येणारच आहे त्यासाठीच करताय ना अभ्यास विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहात Thank you, thank you very much.